याचं चिंगूळ लावून घ्यायचं अक्क. काय काय जण डोकं काढतात, मी काय डोकं काढत नाही. आणि इकडं शिस्त लावलंय बघा, याला प्रमोद काका टाकतात बघा, अशी फेकायची. ही खूप बुळबुळीत असते, हातात सापडत नाही असं असं. फायनली प्रमोद काकांनी शिंगटी काढले, एक नंबर काम. सावकाश घ्या, सावकाश घ्या. जी सार्वजनिक विहीर आहे इकडे, अख्ख्या वाडीला आमच्या पाणी पुरतं या विहिरीचं. तर नमस्कार मित्रांनो, पुन्हा एकदा मी संदेश विचारे अर्थात राजापुरी संदेश आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये तुम्हाला सर्वांचं स्वागत. तर आता आहे ना मी आलोय आपल्या इकडे देवमळ्यात. मागचा व्हिडिओ तुम्ही बघितला असाल तर आपण गुरं वगैरे सोडून आणली होती इकडे खाली देवमळ्यात, आणि नंतर प्रमोद काका आले होते इन घेऊन चिंगळं पकडायला, आणि चिंगळं पकडून आज नदीला पाणी आलंय तर आपण जाणार गरबायला. तर मस्त व्हिडिओ एन्जॉय करा, आणि जर तुम्हाला व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला नक्की लाईक करा. तर इकडे बघताय हे बघा, ज्ञानेशचे पप्पा आहेत. ज्ञानेश गेलाय खावडीत नाही, तर ज्ञानेश पण आला असता आपल्यासोबत. आणि प्रमोद काका इकडे चिंगळं पकडतात बघा, मस्त पकडलं ना पटकन. मासे पण केव्हा केव्हा मिळतात आणि चिंगळं पण, तर त्यांना आपण आता मदत करूया. आज जाणार आहेत ते मुंबईत, पण याच्यामुळे प्लॅन थोडा पोस्टपोन केला नाही ना. जाणार आहेत पण थोडं लेट जाणार. हो, लेट जाणार थोडं. हां, वाल शिंगटी काय करते, वाल काय करायचं ते मोठी होऊन पुढच्या वर्षी पुन्हा ये. पाणी वाढलंय इकडे, पाणी वाढलंय म्हटलं. वालशिंगटी भेटली बघा, मस्त आहे की नाही. छान फोटो व्यवस्थित काढ नाही आलाय येईल ना. ही वाल ही खूप बुळबुळीत असते, हातात सापडत नाही असं असं. आणि आपल्याला मेन पाहिजे चिंगळं, त्यासाठी आपण आलोय जे की सापडतात आपल्याला. एकच होतं की काय, पचका व्हायचं नाही. हाय, थोडी तरी साईज पाहिजे. तिळी मासा आहे, नको ना तिळी मासा टाकूया, खाईल कोणतरी. मांजरं खातील, मांजरं खाईल. मांजरांचं तरी पोट भरू दे, ते दिसत नाही. स्क्रीन बंद झाली, चालू होते. हां, तर मी सांगायचं विसरलो मगाच्या व्हिडिओत, तर जे ज्ञानेशचे पप्पा आहेत ना, ती चूल पाडतात नाही का चिऱ्याची. तर मागच्या वेळी आपण माहिती तुम्हाला एक व्हिडिओ बनवला होता, मला त्याच्यात खूप जण विचारायचे की त्यांचा नंबर द्या, नंबर द्या, कशी पाडतात. पण एक प्रॉब्लेम आहे, तुम्हाला इकडून काय ते येऊन न्यायला लागेल की नाही, जरी पाडली चिऱ्याची तरी दगड तिकडे मिळणार नाही. हां, दगड तिकडे मिळणार नाहीत, आणि काय असेल खर्च बिर्च तो त्यांचा द्यायला लागेल. तर यांचा आपण काय म्हणतो, ज्ञानेशचा नंबर देतोय, मग तुम्हाला लागली तर सांगा चूल. पण चूल एक नंबर, त्याचा पाहिजे तो फोटो पण तुम्हाला मी टाकतो. दगडात पूर्ण कोरतात चूल, जी असते ती कोकणातल्या पद्धतीचे जांभ्या दगडात. तर ते एक बघण्यासारखं आहे, तो व्हिडिओसुद्धा तुम्ही बघू शकता. दमून आलेलो आणि ऊन आलं नेमकं, आता असं काळं पडायला होणार आहे ना काय विचारू नका. प्रमोद काका तर भिजले पूर्ण, पण जाऊ दे, आजचा दिवस आहे. आता डायरेक्ट गणपती ना, गणपतीचं आमच्याकडे जाम गर्दी असते, प्रत्येक घरात लोक येतात गणपतीला. आता जाऊया आपण खाली आपल्या फेमस इरावत, बघूया काय मासा सापडला तर तुम्हाला नक्की दाखवणार. रात्री पाऊस जोरात पडला आहे म्हणून पाणी थोडंसं हे झालं, गढूळ झाल्यासारखं झालं आहे, आणि बाहेर पण झरे सुटले तिकडे. ही आमची सार्वजनिक विहीर आहे इकडे, अख्ख्या वाडीला आमच्या पाणी पुरतं ह्या विहिरीचं. आणि असं आता हळूहळू पाटाच्या पाण्यानं आपण गरवायला आपल्या नदीवर चाललो आहे खाली. इकडे वरती आमची घरं समोर दिसत आहेत ती, आणि इकडे आमचा गरवण्याचा स्पॉट. मी हिला ना लहानपणी ना शिंगटी फेमस हिराव म्हणायचो, कारण काम शिंगट्या मिळायच्या. एकदा तर मी मला आठवतं 12 शिंगट्या काढल्या होत्या एकट्यानंच उभं राहून, आणि त्या पण तासाभरात. टाकले की ओढायचा, टाकले की ओढायचा, गाम मजा यायची. आणि काय, आणि पिंट्याकाचा शेवटचा दिवस आहे का लावणीचा की उद्या शेवटचा? उद्या शेवटचा दिवस आहे पिंट्याकाचा लावणीचा. शनिवार, अरे उद्या पार्टी आहे म्हणजे यायला पाहिजे. उद्या पार्टीला यायचं आहे, उद्या करणार उद्या. हा, डन. अशोक काका, अशोक काका, हा हा, रविवार. मग उद्या जेवायला येऊ ना दुपारी, उद्या आहे का चिकन वगैरे काय?
अरे वा, मग काय यायला पाहिजे. हा ओके चालेल. हा चला आम्ही बघतो आमचा आजची सोय होते का. असं चिखलातून चालत चालत आपण आपल्या स्पॉटवर आलेलो आहे फायनली. ही लावणी बघायला 5-6 दिवस झालेत ना, बरोबर तग धरले लावणी. पाणी एक नंबर आहे, क्लासच लाले लाल पाणी आहे. ह्या पाण्याला शिंगटी हमकात असलीच पाहिजे, माझंच नाही. आहा याचं चिंगूळ लावून घ्यायचं अक्क. काय काय जण डोकं काढतात, मी काय डोकं काढत नाही. आणि इकडं शिस्त लावलं आहे बघा याला. ही घरी कशी बांधायची ही तुम्हाला मी दाखवलं आहे परवा, मागचा व्हिडिओ बघा, त्यात तुम्हाला कळेल कशी बांधायची आहे ती. आणि आता फेकून आपण डायरेक्ट चालू करणार. अशी मी डब्याला गुंडाळतो म्हणजे गुंता होत नाही ना. ए शिस खाली गेलं, हे करा जरा. आपल्याला पाहिजे तेवढी सोडून घ्यायची घरी, किंवा आपण जास्त सोडायची गरज नसते. पण आता जरा आपण सोडूया, पाणी थोडंसं आहे म्हणून वाढीव बघूया. जर तुमच्या नशिबात असेल तर आज तुम्हाला मासा बघायला मिळेल. लेट्स सी हाऊ इट वर्क्स. चला बस झालं. टाकू काय प्रमोद काका? ओके प्रमोद काका म्हणतात टाक, तर आता टाकूया आपण घरी. बरोबर पडले आपली घरी पहिलीच टाकल्याबरोबर. तर बघूया ते तुम्हाला दिसते वाटतं. असं बोटावर पकडून ठेवायचं म्हणजे काय, शिसं खाली गेलं मासा त्याला चावायला लागला की आपल्याला लगेच कळत की हा मासा आहे, ओढतो आहे. मग लगेच फार मारायचा असा इकडून ह्या हाताने उजव्या हाताने, मग मासा वरती काढायचा. बाबा जा ना ऊन यार प्लीज, खरंच ऊन नाही पाहिजे. आमचा पण घाम निघतो आहे आणि मासा भेटण्याचे चान्सेस पण कमी आहेत. पाऊस असला तर असतं काहीतरी. प्रमोद काका टाकतात बघा कशी फेकायची. जवळ पडली काय काढू काय? काढा ना, खाली घेतो माझी. काढा गावाला गावाला मासा गावाला आपल्याला. शा सुटला आईला रे शिट. ह्या आईचा घोशी बॅड लक, बॅड लक ओढलं नव्हतं. शिफ्ट यार हे बघा वाट कशी लावलं कोळंबीची आपल्या. शिट पुन्हा टाकूया आता. मस्त स्ट्राईक झाली होती, एकदम परफेक्टच होती. आलं नाही पटकन. लिहिल्या फायनली प्रमोद काकांनी शिंगटी काढले. एक नंबर काम. सावकाश घ्या, सावकाश घ्या. करेल करेल बघा, जरा बाजूला घ्या, साईडला घ्या. एक नंबर काम, कॉंग्रॅच्युलेशन्स. आज निघालो होते बघा आपण शिंगटी गावली आपल्याला. इकडे घ्या, ह्या साईडला घ्या. अरे अरे थांब, ठेवणार कशात माहिती आहे का? इनिट ठेवायला लागेल तुम्हाला ती. आपण सोडून देतो तुम्हाला, सोडवाल ना? इनिट हे करायला लागेल. काटा फक्त सांभाळा बस, बाकी काय नको. दाबा दाबा चेपा चांगली, काटा सांभाळा नीट. शिंगटीचा काटा नीट सांभाळायला लागतो. मस्त एकदम. तो पण काढून आणि इन मध्ये टाका मासा. साईडचे काटे पण काढा, साईडचे. हे पण तोडा वापस. हा मस्त होता लाईव्ह, तुम्हाला कॅच बघायला मिळाला. थांबा एक मिनटं, ह्याच्यात टाका आणि आता पाण्यात आपण ठेवून द्यायची. मोठा होता हे नाही, ज्या पद्धती खेचला ना. हा पहिला मोठा होता म्हणतात बघा. तर फायनली मला तर काय मिळालंच नाही. प्रमोद काका तिकडे आहेत, खाली गरवत आहेत. मी आलो आहे विहिरीवर, जरा मस्त वाहत्या पाण्यावर हातपाय धुवून घेतो आणि घरचा रस्ता पकडतो. तर मित्रांनो फायनल व्हिडिओ आपण इकडे एंड करतो. अशा की तुम्हाला छोटासा व्हिडिओ आवडला असेल, तर व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला नक्की लाईक करा. आपण थेट भेटू आता पुढच्या व्हिडिओमध्ये, ज्यामध्ये आपण संध्याकाळी जाऊन
वेत्यात आता फिशिंग करणार आहेत रॉड फिशिंगनी, तर तिकडे तो सुद्धा व्हिडिओ तुम्हाला आवडेल नक्की बघायला. त्यानंतर कदाचित फणसाचं सांदण आपल्याला बनवायचं आहे, जे की आई बनवेल, फणसाचा केक तुम्ही म्हणू शकता, तो सुद्धा व्हिडिओ तुम्हाला बघतील आपल्या चॅनलवर, तर तो सुद्धा नक्की तुम्ही बघा.